नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वारंवार राज्य सरकारच्या पातळीवरून व्यक्त केली जाणारी ही भीती आहे. आणि या भीतीच्या निमित्तानं आता नवीन शब्दबाण एकमेकांवर सुरू झालेले आहेत. महाराष्ट्रात आजच्या घडीला नारायण राणे यांची केंद्रीयपदी नियुक्ती झाल्याच्या नंतरची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. याआधी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्र्यांनी, त्यात काही राज्यमंत्री आहेत, काही मंत्री आहेत, त्यांनी आपली जनआशीर्वाद यात्रा संपन्न केलेली आहे. या जनआशीर्वाद यात्रेमध्ये गर्दी झाली, कोरोना नियमांचं, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन झालं म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच काळजी व्यक्त केली. अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे. गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकते. कोरोनाचे सगळे नियम पाळले पाहिजेत असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगितलं. आणि याच निमित्तानं जो वाद जन्माला आला, त्यात प्रतिपक्षाकडून अर्थात विरोधकांकडून प्रश्न उपस्थित झाला की जेव्हा शिवसेनेचे मेळावे गर्दीत चालू होते तेव्हा अशा प्रकारचा सल्ला, अशा प्रकारची सूचना देण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांकडून का झालं नाही. मुख्यमंत्र्यांचेच दस्तुरखुद्ध वाचे असलेले वरुण सरदेसाई यांच्याकडून अनेक ठिकाणी मेळावे घेतले गेले. युवा सेनेच्या विस्तारीकरणाची जबाबदारी जणू आपल्याच शिरावर आहे अशा थाटात होणाऱ्या या मेळाव्यांना अनेक ठिकाणी गर्दी झाली. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मौन पाळलं होतं. जनआशीर्वाद यात्रा सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांच्याकडून गर्दी नको रे बाबा, तिसरी लाट टाळायला हवी अशी वक्तव्य का होत आहेत याचा प्रश्न उपस्थित झालाय. राजकारण एका बाजूला आहे पण या राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा केवळ राजकीय गर्दीनंच कोरोना पसरतो का काय असा सवालही उपस्थित व्हायला हवा. कारण समाजातला बहुतेक घटक आता घरात बसायच्या मूडमध्ये नाही. त्यांना घरात बसण्याच्या ऐवजी सगळ्यात आधी आपली गमावलेली किंवा टिकवलेली रोजीरोटी सांभाळून ठेवायची आहे. आणि या रोजीरोटीच्या साठी प्रवास अनिवार्य आहे. महानगरांची आजची रचना ही गर्दीला आमंत्रण देणारी आहे. त्यामुळे अत्यंत स्वाभाविकरित्या महानगरांमध्ये रोजगाराच्या साठी प्राथमिकदृष्ट्या होणारी गर्दी अनिवार्य ठरत चालली आहे. रोजगार उघडले जात असतील, दुकानं खुली होत असतील, बागासुद्धा उघडणार असतील तर मग लोकांनी तरीही घरात बसायचं का असाही प्रश्न उपस्थित होतो. दुसऱ्या बाजूला जर समजा गर्दीला टाळता येणार नसेल तर कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी काय करायला हवं हाही प्रश्न आहेच. आणि म्हणूनच कोरोना हा केवळ आणि केवळ राजकीय पातळीवर चर्चेत न घेता तो सगळ्यांच्याच जबाबदारीचा भाग कधी बनणार हेही विचारायला हवं. आजच्या लक्षवेधीच्या चर्चेत यानिमित्तानंच उपस्थित केलेला प्रश्न, कोरोना नक्की कुणाचा, यांचा की त्यांचा? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता, मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं सूरज चव्हाण आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आणि प्रतिनिधी या नात्यानं एजाज देशमुख आहेत. डॉक्टर अमोल अन्नदाते आणि डॉक्टर अविनाश बाणाईत हे दोघं आपल्यासोबत आरोग्य विश्लेषक आहेत. पहिला आणि थेट प्रश्न एजाज देशमुख आपल्याला. एजाजजी, जनआशीर्वाद यात्रेमुळेच कोरोना पसरतोय की जनआशीर्वाद यात्रेच्या आधी होऊनही गेलेल्या राजकीय यात्रांमुळे कोरोना पसरलेला आहे? भारतीय जनता पार्टी हे सतत लोकांच्या संपर्कात राहणारा पक्ष आहे. आमचा इतिहास पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल, संघर्ष यात्रा असो, रथ यात्रा असो, आताची जन आशीर्वाद यात्रा असो, यात्राचा इतिहास हे भारतीय जनता पार्टीचा आहे. कारण भारतीय जनता पार्टी हे लोकांची पार्टी आहे, हे जनतेची पार्टी आहे. म्हणून आम्ही जनतेत जातो. आम्ही आता सध्या जे नवीन 43 मंत्री झालेत
त्यांच्या माध्यमातून आम्ही जन आशीर्वाद यात्राच्या माध्यमातून लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी माननीय मोदी साहेबांचे सरकारने जे योजना लोकांच्या हितासाठी आणली ते लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि ज्यांनी एजाज देशमुख एक मिनिट एजाज देशमुख सगळ्यांना जन आशीर्वाद यात्रा का निघाली आहे ते माहिती आहे. मुद्द्यावर या, जन आशीर्वाद यात्रेमुळेच कोरोना पसरतो आहे का? मी त्या मुद्द्यावरच येत आहोत. मी तेच बोलत होतो का आम्ही हे जन आशीर्वाद यात्रा लोकांना आणि कार्यकर्त्यांना आमच्या नेत्या मंडळींनी स्ट्रिक्टली सुचवलेलं आहे. आम्ही जेव्हा यात्रा काढली त्या सुरुवातीलाच आम्ही जेव्हा सकाळी निघतोय त्यावेळेस आम्ही सॅनिटायझर बोटल त्यांना देतोय, मास्क देतो. आम्ही सरकारने दिलेल्या नियमाचं पालन करून आम्ही हे जन आशीर्वाद यात्रा काढत आहोत. आपण असं म्हणता आहात, आपण असं म्हणता आहात की आपण जन आशीर्वाद यात्रा काढत असताना नियमांचं पालन करता आहात. सूरज चव्हाण आपल्या सोबत आहेत. सूरज जी, आवाज येतोय आपल्याला? आपण आता फोन लाईनच्या माध्यमातून जोडले गेलेला आहात आमच्यापर्यंत. जी सूरज जी, जन आशीर्वाद यात्रेच्याच बद्दलचे आक्षेप आहेत का? एकूणच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सध्या राजकीय दौरे नको आहेत, राजकीय संमेलनांच्या निमित्तानं होणारी गर्दी नको आहे. हॅलो. जी सूरज जी बोला. तुम्ही मला प्रश्न विचारला. बिलकुल बिलकुल, आपल्यालाच विचारला. खर तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपल्यावरती जे संकट आलेलं आहे, जे महामारीचं संकट आहे, ते प्रत्येकानं, मग तो सत्ताधारी असो की विरोधक असो, हे प्रत्येकानं आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. कारण जबाबदारी पार पाडत असताना, कारण हे संकटाला अजून अद्याप कुठलाही उपाय कायमस्वरूपी भेटलेला नाहीये. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कोरोना, महाराष्ट्र असेल, देशात असेल किंवा जगभरामध्ये कोरोनानं थैमान घातलं आणि सेकंड लाटेमध्ये आपल्याला काही कडक निर्बंध करावे लागले, ते निर्बंध पुन्हा करण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये. खरं तर राजकीय पक्षांना थोडस हे टाळायला हवं की गर्दी कुठे जिथं गर्दी होईल तिथं ते टाळणं आवश्यक आहे, असं माझं मत आहे. कारण पुन्हा सूरज चव्हाण, मग आताच जी ताजी घडामोड घडली ती आहे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याच्या संदर्भातली. जन आशीर्वाद यात्रा सुरू असतानाच गर्दी टाळायला हवी असं का वाटावं लागलं? ज्या वेळेला वरुण सरदेसाई गर्दी करत होता त्यावेळेला ही सूचना का आली नाही असा प्रश्न उपस्थित झाला तर? नाही, आपण जर पार्श्वभूमी पाहिली, ज्या वेळेस पश्चिम बंगालचं इलेक्शन होतं आणि त्या लाखोंच्या सभा मोदी साहेबांच्या झाल्या आणि त्या सभांच्या माध्यमातून अनेक लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव म्हणजे हे झाला. पण आताच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना, महाराष्ट्राचं कल्चर एक वेगळं आहे, ज्या पद्धतीनं जन आशीर्वाद यात्रा निघतायत, खर तर बेजबाबदार विरोधी पक्ष असं मी या यात्रेला म्हणेन. कारण ज्या विरोधी पक्षाची जबाबदारी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याची जबाबदारी, प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की आपल्या जनतेला आपण संकटातून कसं बाहेर ठेवू, संकटापासून कसं दूर ठेवू. सूरज चव्हाण, फक्त आणि फक्त जन आशीर्वाद यात्रेलाच तुम्ही बेजबाबदार ठरवणार आहात? मी जन आशीर्वाद यात्रेला नाही म्हणत आहे. जिथं जिथं गर्दी होते मग ते कुठलंही ठिकाण असो, कुठल्याही पक्षाचं असो, त्या ठिकाणच्या ठिकाणाबद्दल मी बोलतोय. फक्त जन आशीर्वाद यात्रेबद्दलच मी बोलत नाहीये. आपल्याला, आपण लोकप्रतिनिधी म्हणून किंवा लोकांचे सरकार म्हणून आपल्याला एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडत असताना सार्वजनिक ठिकाणी गर्दी होईल आणि त्या गर्दीच्या माध्यमातून कोरोना पसरेल असं कुठलंही कृत्य आपल्याकडनं झालं नाही पाहिजे. आपल्याकडून याचाच अर्थ कुठल्याही राजकीय व्यक्तीनं गर्दी टाळलीच पाहिजे असं वारंवार तुम्ही सांगताय, पण प्रत्यक्षात तसं कृतीत उतरताना कोणाचकडून दिसत नाहीये. मग त्याला काय शिवसेना जबाबदार आहे, त्याला काय काँग्रेस जबाबदार आहे, त्याला काय राष्ट्रवादी जबाबदार आहे आणि त्याला काय भाजप जबाबदार आहे असं म्हणावं लागेल. एजाज देशमुख, पटकन एक प्रतिक्रिया नोंदवा. थोड्या वेळापूर्वी सूरज चव्हाणांकडून वक्तव्य झालं की सगळ्यांनी गर्दी टाळली पाहिजे. गर्दी सगळे टाळू शकतायत का? आजची स्थिती आहे का तशी? आत्ता चव्हाण साहेबांनी सांगितले पश्चिम बंगालचा, मी त्यांना प्रश्न विचारतो, भारतात नव्हे जगात कोणत्या प्रांतात सर्वात जास्त पेशंट निघालेत? ते महाराष्ट्रात. सर्वात जास्त मृत्यू कुठे झाले? ते महाराष्ट्रात. ते कसं काय, त्याचं उत्तर कोण देणार आहे? तुम्ही पश्चिम बंगालच्या मोदी साहेबांच्या सभेबद्दल बोलतात, पंढरपूरच्या सभेबद्दल बोलत नाही. किंवा तुमच्या पक्षाच्या कार्यालयाचा ओपनिंग साठी परवा जे झालेला कार्यक्रम त्याबद्दल बोलत नाही. वरुण देसाईंच्या मेळाव्या आणि त्यांच्या कार्यक्रमाबद्दल बोलत नाही. आम्ही या जन आशीर्वाद यात्रेत
वेगवेगळ्या ठिकाणी कमी गर्दी व्हावं म्हणून जास्त ठिकाणी जाऊन लोक कमी गोळा करून पक्षाने ठरविला असता तर एक ठिकाणी सर्वांना बोलून जाहीर सभेसारखा आपण कार्यक्रम घेतला असता, पण तसा न करता छोट्या छोट्या लोकांच्या संख्येत आम्ही जाऊन नियमाचं पालन करून जे तर आम्ही इजाज देशमुख आपली प्रतिक्रिया पोहोचली. सूरज चव्हाण आणि इजाज देशमुख दोघंही आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आणि विरोधी गटाचे प्रतिनिधित्व करतायत. आपल्या चर्चेमध्ये दोघांपैकी कोणीही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे असं दिसत नाहीये. अमोल अन्नदाते, आपल्यासाठीचा पहिला प्रश्न आणि त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे डॉक्टर अविनाश बाणाईत यांच्यासाठी. डॉक्टर अन्नदाते, राजकारणी गर्दी टाळू शकत नाहीत, गर्दी हा त्यांचा श्वास आहे वगैरे वगैरेची वाक्य आतापर्यंत अनेकदा ऐकली. कोरोना संपलाय का की राजकारण्यांनी कोरोनाला दुर्लक्ष करायचं ठरवलंय, कोरोनाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलंय? प्रसादजी, अगदी ठामपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीची जनआशीर्वाद यात्रा असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेसचं सध्या तुम्हाला माहिती आहे, राष्ट्रवादी आपल्या दारी हे माझ्या तालुक्यात तरी खूपच मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जणू काही म्हणजे कोरोना आता संपून 50 वर्ष झाली आहे. असू द्या किंवा वरुण सरदेसाईंचा परवाचा आमचा नाट्यगृहातला औरंगाबादचा कार्यक्रम असू द्या, या तिन्ही गोष्टी तिन्ही पक्षांच्या चुकीच्या आहेत. सगळं पाप तुम्ही कुठे करता ते कुठल्याही पक्षात तुम्ही करत असू द्या, आताच्या घडीला जेव्हा कोरोनाचा आर नॉट नंबर म्हणजे तू एकापासून दुसऱ्याकडे पसरण्याचा जो प्रमाण आहे ते एकापेक्षा जास्त असताना आणि त्याचा केस फॅटॅलिटी रेट हा 2-3% स्टेबल असताना, महाराष्ट्रात सर्वाधिक केसेस असताना कुठल्याही पक्षाकडून हे घडत असेल तर ते पाप नव्हे ते महापाप आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कोरोना हा गर्दीतून पसरतो. इजाजजी, राजकीय पक्षाचं काम असतं काम करणं, किंवा सूरजजी, पण तो आम्ही छोटा कार्यक्रम घेतोय की मोठा कार्यक्रम घेतोय, 25 लोक जमवतोय की 2500 लोक जमवताय, तुम्ही याच्यातून 2500 लोक जमवताय, त्याच्यातून तुम्ही 3 लोक मारताय, 2500 लोकांमधून तुम्ही 300 लोक मारताय, हे धडधडीत डोळ्याला दिसतंय. म्हणून मला थोडीशी गोचरी भाषा वापरतो प्रसादजी, सगळ्या पक्षांचा, मी एक किलो शेण खातोय तर तो 2 किलो खातोय तर मी 1 किलो खातोय, अशा प्रकारचा सगळा एक अत्यंत घाणेरडा आणि अवैज्ञानिक अप्रोच आपल्याला दिसतोय, जो तातडीने सगळ्यांनी. आपण अत्यंत उद्विग्न हो, जी थेट प्रतिक्रिया नोंदवली त्यावर राजकीय पक्षांना बोलतं करणं गरजेचं आहे. सूरज चव्हाण, आत्ताच्या घडीला छोटी गर्दी काय मोठी गर्दी काय, गर्दी परवडणारी नाही असं जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा सुद्धा गर्दी का होते? डॉक्टरांनी राष्ट्रवादीचा उल्लेख केला, डॉक्टरांनी शिवसेनेचा उल्लेख केला, पण डॉक्टरांनी मला वाटतं कुठेतरी भाजपाचा उल्लेख करायचा काही काही केला 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 त्यांनी केला ठीक आहे. अमोल अन्नदाते उत्तर देतीलच, त्यांनी त्यांनी केला, त्यांनी त्याचाही उल्लेख केला. पार्टीचा मी सगळ्यात आधी उल्लेख केला, भारतीय जनता पार्टीच्या जनआशीर्वाद यात्रा असू द्या किंवा राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी आपल्या दारी असू द्या किंवा वरुण सरदेसाईचा त्या तुमचे कार्यक्रम असू द्या, हे पाप सारखंच पाप आहे. तुम्ही कुठल्या पक्षात आहात म्हणून तुम्हाला त्या लोक मारण्याच्या कोरोनाची गर्दी करून तुम्हाला लोक मारण्याच्या पापापासून मुक्ती नाही, हे मी अगदी स्पष्टपणे सांगतो की ते रिपाईन असू द्या किंवा एमआयएम असू द्या. ठीक आहे, सूरज चव्हाण उत्तर देतात अन्नदाते. डॉक्टर अन्नदाते, एक मिनिट, सूरज चव्हाण यांना संधी देऊयात. खर तर कोरोनाच्या काळामध्ये गर्दी टाळणं सगळ्याच राजकीय पक्षानं, मी असं नाही म्हणत की भारतीय जनता पार्टीनंच गर्दी टाळावी, शिवसेनेनं गर्दी टाळावी, सगळे पक्ष गर्दी टाळणं सूरज चव्हाण. सूरजजी आवाज येत नाहीये, मध्ये मध्ये आवाज कट होतोय आपला, त्यामुळे आपण जे बोलताय ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये. करोनाची लाट ही आपल्याला तिसरी लाट, ही आपल्याला कुणालाही न परवडणारी लाट असणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी किंवा इतर सर्व सामाजिक उपक्रम असतील तिथे गर्दी, अनावश्यक ठिकाणची गर्दी टाळणं गरजेचंच आहे असं मला वाटतंय. पण गर्दी टाळत असताना कुठंतरी समाज उपयोगी कार्यक्रम असतील किंवा समाजाच्या उपयोगासाठी एखादी उपक्रम जर कुठला पक्ष राबवत असेल तर ते महत्वाचं आहे. पण भारतीय जनता पार्टीला अशा कोरोनाच्या काळामध्ये जनआशीर्वाद यात्रेची गरज का पडली? लोकांचा आशीर्वाद, ते म्हणतात की जगामध्ये आमचा सर्वाधिक नोंदणी झालेला पक्ष, सदस्य असलेला पक्ष आहे. मग आज त्यांना ह्या लोकांचा एवढा मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी, आज भारतीय जनता पार्टीच्या लोकांना जन आशीर्वाद यात्रेची गरज का पडते, हा प्रश्न मुद्दा आपण आता जो उपस्थित केलाय त्यावर इजाज देशमुख यांची प्रतिक्रिया येईलच. इजाजजी, जन आशीर्वाद यात्रेच्या साठीचं टायमिंग बरोबर आहे? जन आशीर्वाद यात्रा हे 1.5 महिन्यापूर्वी सुद्धा निघू शकली असती, पण आम्ही सध्या तुम्ही पहा महाराष्ट्र शासनाने
सिटी बस बेस ची परवानगी दिली, एसटी बस हे पूर्ण क्षमतेने प्रवास करत आहे त्याची परवानगी दिली, हे सगळी परवानगी दिलेली आहे सरकारने, हे सरकारने मान्य केला का 49 लोक एका बसमध्ये जाऊ शकतात, 50 लोक बेस्ट मध्ये जाऊ शकतात, मग 50-100 लोक एकत्र येऊन जन उपयोगी कार्यक्रम का करू शकत नाही? आम्ही नियमाचा पालन करून मास्क सॅनिटायझर वापरून, मी पहिल्याच सांगितलं का पक्षाने ठरविलं असता तर मोठा एखादा मेळावा घेतला असता, पण तसा न करता नियमाचा पालन करून वेगवेगळ्या ठिकाणी जनतेचा संपर्क करून जे एजाज देशमुख, एजाज देशमुख, हे नियम पाळले जाताना तुम्हाला दिसत आहेत का? असेल कोरोनाच्या काळात एजाज देशमुख, एक मिनिट एजाज देशमुख, आपल्याला प्रश्न विचारलाय, मी आपल्याला प्रश्न विचारतोय, माझ्या प्रश्नाकडे लक्ष देता का एजाज देशमुख? वॅक्सिनेशन सेंटर मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते हे अग्रेसर आहेत। एजाज देशमुख यांना कदाचित माझा आवाजच जात नाही असं दिसतंय। एजाज देशमुख, मी प्रश्न घेऊन येतो आपल्यापर्यंत, डॉक्टर अविनाश बाणाईत यांना संधी देऊयात। डॉक्टर बाणाईत, आत्ताच्या घडीला जर ही गर्दी अशीच राहिली तर कशा प्रकारे भविष्यातला संसर्ग होऊ शकतो याची आकडेवारी थोड्या वेळापूर्वी डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी दिली। अविनाश बाणाईत, ही इतकी भयंकर आकडेवारी आहे, ती असून सुद्धा, ती डोळ्यासमोर येऊन सुद्धा गर्दी थांबत नाहीये, मग ती गर्दी राजकीय असो, ती गर्दी बाजारपेठेतली असो, ती गर्दी तीर्थस्थळावरची असो कि ती गर्दी पर्यटन स्थळावरची असो, जणू एखाद्या कोंडवाड्यातून कोंडवाड्याचा दरवाजा उघडल्यानंतर जनावर धो धो करत बाहेर पडावीत तशा पद्धतीनं लोक आता घरात थांबायलाच तयार नाहीत अशी मानसिकता झाली आहे। या गर्दी मागे गर्दीचं मानसशास्त्र नक्की काय आहे? आधी जे वक्तव्य केल्या गेलं की आवश्यक आणि अनावश्यक ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या पूर्ण याच्यात। मला कुठल्याही राष्ट्रीय पक्षाबद्दल बोलायचं नाही आहे किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांबद्दल बोलायचं नाही, मग तो आशीर्वादची असो, जनयात्रा किंवा कुठली असो, ती खरंच आवश्यक आहे काय? हे बघा, 2 वर्ष लोक घरात राहिल्यानंतर ज्या काही इकॉनॉमिक आणि बाकीचे प्रॉब्लेम डेव्हलप झालेले आहेत, लोकांना बाहेर येणं आवश्यक आहे, आणि अशा आवश्यक गोष्टीला जे बाहेर येतात आहे, ज्यांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे, ज्यांना कोरोना होऊन ते नॉर्मल झालेले आहेत, हे लोक कोरोना पसरवत नाही आहे। पण हे जे जनयात्रा वगैरे ज्या गोष्टी सुरू आहेत, की आर दे रिअली आवश्यक गोष्टी, ह्याच्यावर एक मोठं डिबेट होणं आवश्यक आहे की आवश्यकता आणि डॉक्टर बाणाईत, डॉक्टर बाणाईत, राजकारण्यांचं म्हणणं असं आहे की त्या गोष्टी आवश्यक आहेत कारण त्या जनतेच्या हिताच्या आहेत, त्या जनतेच्या हिताच्या आहेत का हे कुठल्याही डॉक्टरला विचारलंय कुठल्या राजकारण्यांनी असं मला तरी वाटत नाही, त्यांनी स्वतः ते ठरवून टाकलेलं आहे। मग अशा वेळेला काय करायचं? राजकारणी म्हणतात की होय त्या त्यांच्यासाठी आवश्यक आहेत, थोड्या वेळापूर्वी सूरज चव्हाण म्हणाले की जनहिताचे काही कार्यक्रम झाले पाहिजेत, आता त्यांच्या लेखी पक्ष वाढवणं हा जनहिताचा कार्यक्रम असू शकतो, भारतीय जनता पार्टीच्या लेखी जन आशीर्वाद घेणं हा जनहिताचा कार्यक्रम असू शकतो। शेवट ह्या सगळ्या गोष्टींचा कोरोनाशी संबंधित कसा आणायचा हे बघा तुम्ही, की मेडिकल फील्डवर होणारा जो काही त्राण आहे तो खरंच या जनयात्रेमुळे हा आवश्यकता आणि अनावश्यकता जे मी बोललो की इतका जास्त लोड येतो आहे, आणि त्यानंतरही ही आवश्यकता महत्त्वाची आहे की तुमची जनयात्रा महत्त्वाची आहे। म्हणजे आज डॉक्टर 24 तास पीपी किट कंटिन्युअसमध्ये घालून आणि त्यांचा ज्या पद्धतीचा त्यांच्यावर होणारा लोड त्राण आहे त्याचा कोणीच विचार करत नाही, जनयात्रेचा काय आवश्यकता मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे। आपण असं म्हणताय की या यात्रांची काय आवश्यकता हे आपल्याला अजूनपर्यंत कळलेलं नाही, एजाज देशमुख आपलं उत्तर असेल तर द्यावं। याच मुद्द्यावर मगाशीही मी बोलायची आपल्याला संधी दिली होती, 1:30 परत देतोय। भारतीय जनता पार्टी हे लोकांच्या संपर्कात राहणारा पक्ष आहे, सुखा दुःखात राहणारा पक्ष आहे। कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं असेल रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारा कोणता पक्षाचा कार्यकर्ता असेल तर नंबर 1 ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता। सरकारच्या माध्यमातून तुम्ही पाहिला मोदी साहेबांनी किती कोट्यवधी लोकांना मदत केलेली आहे। आमचा मानस आहे का आम्ही कोरोना हे चा नियम पाळून साहेब
ओ महाराष्ट्र शासनाने काय केले हे सांगा, वैक्सीनेशन कुठून आला, वैक्सीन कुठून आला, अन्नधान्य वाटप अजून 2 महिने अन्नधान्य वाटप केंद्र शासनाच्या माध्यमातून होणार आहे. तुम्ही सांगा भारत आता ज्या चॅनलच्या माध्यमातून अन्नधान्य वाटप कुठून आला, कळू द्या लोकांना, कळू द्या की किती लोकांना मदत केली आहे केंद्र शासनाने, किती मदत आली करोनाच्या काळात. विजयभाई तुम्ही लोकांना सांगा करोनाच्या काळामध्ये मोदी साहेबांनी किती मदत केली, महाराष्ट्र शासनाने करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारला मोदी साहेबांनी किती मदत केंद्र शासनाचे अन्नधान्य वाटप जे मुफत अन्नधान्य वाटप एक कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचत आहे. महाराष्ट्र सरकारने पण केलेलं आहे ते आपण वैक्सीन घेत आहोत, त्या वैक्सीन कुठून आले ते पाहा. तुम्ही मुंबई महापालिकेचे वैक्सीनचे टेंडर आले, त्या टेंडरला प्रतिसाद मिळाला का? तुम्ही मॅनेजमेंट करू शकले नाहीत. भारतीय जनता पार्टी लोकांपासून काम करणार आणि त्यांच्या सुखात सुखात जाऊन काम करणारा एजाज देशमुख आणि सूरज चव्हाण, एजाज देशमुख आणि सूरज चव्हाण, मुद्दा हवा काय, मुद्दा सुरू काय झाला आणि अपेक्षेप्रमाणे तो बरोबर कोणी किती कशी मदत केली यावर गेलाच. आपल्याला त्यापेक्षा दुसरा महत्वाचा मुद्दा उपस्थित करायचा होता, जो थोड्या वेळापूर्वी अविनाश बाणाई त्यांनी चर्चेत आणला की या सगळ्या प्रकारची गर्दी ला कारण ठरणारे जे कार्यक्रम आहेत त्याची आवश्यकता तुम्ही कुठल्या आधारावर ठरवताय? सूरज चव्हाण याचं उत्तर द्या, कोणी किती मदत केली याची चर्चा आतापर्यंत हजारदा करून झालेली आहे. एकीकडे इजाज भाई काय बोलतायत की आम्ही भारतीय जनता पार्टीचे लोकांमध्ये काम करणारे आहोत, सुखदुःखात सहभागी होणारे आहोत, एवढं सगळं असताना मग आता जना लोकांच्या आशीर्वादाची गरज भारतीय जनता पार्टीला पडली का, हा पहिला प्रश्न आहे. बर, सूरज चव्हाण या तुम्हाला आता काम केला नाही म्हणून घरी बसण्याचा वेळ आलाय. तुमचे नेते कोरोना काळात कुठे दिसले नाही. इजाज भाई राष्ट्रवादी लोकांना मदत करण्यासाठी महाविकास आघाडीचा पाहना आता फक्त तुम्हाला जन आशीर्वाद यात्रा दिसते, वरुण सरदेसाईची राष्ट्रवादीचे कार्यालयाचा उद्घाटन दिसत नाही, पंढरपूरची निवडणूक, तुमच्या प्रदेश अध्यक्षांचा मेळावा हे दिसत नाही. लोकांमध्ये काम केलं असता आशीर्वादाची गरजच पडली नसती, लोक तुम्हाला मतदान रूप आशीर्वाद दिले असते, कारण तुम्हाला कुठेतरी भीती निर्माण झालेली आहे की लोकांमधला विश्वास आपला कमी झालेला आहे आणि आपल्याला जर विश्वास मिळवायचा असेल तर जन आशीर्वादी सरकार यात्रा काढावी लागतील, लोकांमध्ये जावं लागेल. जाणण्यासाठी आम्ही कोरोनाचा नियम पाडून एजाज देशमुख आणि सूरज जी आपल्या दोघांनी परत एकदा चर्चा भरकटवायचं ठरवलंय का? एजाज जी थोडं थांबा जरा, आपण सूरज चव्हाण यांना प्रश्न विचारलाय, सूरज जी बोलतायत, त्यांना महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. सूरज चव्हाण आपण वरवर ही भूमिका घेता की सगळ्याच राजकीय पक्षांनी गर्दी टाळली पाहिजे, ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय, आनंद आहे त्या गोष्टीचा, कृतीत ते दिसत नाही. मला एक गोष्ट सांगा की कोणताही कार्यक्रम हा गर्दी खेचणारा आहे की नाही हे राजकारण्यांपेक्षा जास्त चांगलं कोणाला कळणार? मग ती गर्दी होणार असेल तर तो कार्यक्रम जनहिताचा आहे की कसा, हे कसं ठरवतात राष्ट्रवादीत? प्रसाद जी, आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली होती आणि ज्यावेळेस आम्हाला कळलं की आमच्या यात्रेमध्ये गर्दी होते आणि त्यावेळेस आम्ही यात्रा रद्द केली आणि ते आम्ही परत मुंबईला आलेलो. त्याच्यानंतर पुण्यामध्ये एक आमचा कार्यक्रम झाला होता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा होते आणि त्या उद्घाटनाला बरीचशी गर्दी जमली होती. आमच्या नेतृत्वानं तिथून जात असताना सांगितलं की या आमच्या इथल्या लोकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यामुळे इथली गर्दी जमली आहे. आमचे नेते असे आहेत, आज भारतीय जनता पार्टीचा कुठला नेता आहे की तिथल्या झाल्यावर आयोजकावरती गुन्हे दाखल करा म्हणतोय लोकांच्या हितासाठी? तुमची अपेक्षा अशी असेल तर एजाज आपल्या सोबत आहेत, एजाजभाईंना विचारूयात. एजाजभाई, हा प्रश्न वारंवार जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं सुद्धा उपस्थित केला गेला, प्रवीण दरेकरांनी सांगताना सांगितलं की म्हणे आम्ही नियमांचं पालन करतोय, पण जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल झाले तर तुम्ही तक्रार करणार का? भाऊ, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ज्यावेळेस पंढरपूरची निवडणूक होती, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तिथं मेळावा घेत होते, त्यावेळेस गुन्हा दाखल झाले का? त्यावेळेस पिक पॉइंट होता, त्यावेळेस पिक पॉइंट होता एजाजी, त्याचंही कोणीही समर्थन करणार नाही, त्याही चुका आहेतच.
आता घटना ताजी आहे आणि तिसरी लाट येणाऱ्या परिस्थितीत आहे, म्हणून आपण आता तात्काळ जन आशीर्वाद आणि इतर अनुषंगिक बाबींवर चर्चा करतोय. मुद्दा काय आहे? राष्ट्रवादी काय म्हणते की म्हणे त्यांनी गर्दी केली, त्यांनी गुन्हे दाखल करून घेतले. आता जर जन आशीर्वाद मध्ये गर्दी होत असेल तर जन आशीर्वादच्या आयोजकांवर गुन्हे दाखल झाल्यास तुमची काय भूमिका असेल? सत्ताधारी पक्ष आहेत, तिघी पक्ष आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत का? फक्त जन आशीर्वाद यात्रा दिसत आहे, तुमचे मंत्री फिरतायत त्यावेळेस शेकडोच्या संख्येने जे लोक जमा करत आहेत, तुमचे बैठका होतात, तुमचे मेळावे होतात, तुमचे कार्यालयाचे उद्घाटन होतात, तुमचे निवडणुकीचे मेळावे होतात. यापूर्वी केले का? ज्यावेळेस पीक होता कोरोनाचा, महाराष्ट्र देशात नव्हे तर जगात नंबर एक वर कोरोना पेशंटची संख्येत होता, मृत्यू जास्त होत होते, त्यावेळेस तुम्ही मेळावे घेतले, त्यावेळेस गुन्हा दाखल का केला नाही? थोडक्यात काय, थोडक्यात काय एजाज भाई, एकच मिनिट, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, पटकन पुढचा प्रश्न डॉक्टर अन्नदातेंसाठी आहे. डॉक्टर अन्नदाते, थोडक्यात काय? मेरी कमीज तेरी कमीज से सफेद कैसे, अशाच प्रकारचा हा अहंकाराचा वाद जणू काही आहे, याच्यात जनतेची काळजी कितपत आहे? विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना दोघांच्याही बाबतीत हा प्रश्न लागू केला तर काय उत्तर येईल? दिसला नाही एजाज भाई, एक मिनिट, डॉक्टर अन्नदाते उत्तर देत आहेत. एजाज भाई, डॉक्टर अन्नदाते उत्तर देत आहेत, त्यांना बोलू द्या. डॉक्टर अन्नदाते बोला, आयोजन करत आहोत, ठिकठिकाणी आम्ही मास्क वाटप करत आहोत, जे निगेटिव्ह आहेत त्यांना सहभागी करून घेतलेला आहे. तुम्हाला किती लोक दाखवू असे की ज्या लोक मास्क वापरलेले नाहीत, किती लोक दाखवू? आम्ही पूर्ण काळजी करून जबाबदारपणे तुम्ही यात्रा करता, बेजबाबदारपणे या महाराष्ट्राला जर संकटात टाकल्याचं काम कोण करत असेल तर ती भारतीय जनता पार्टी करते. पूर्ण नियमाचा पालन होत आहे, लाटची भीती आपल्याला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला संकटात घालण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे बेजबाबदार नेते करत आहेत. सुरज चव्हाण आणि एजाज देशमुख, आपण दोघ जण, सुरज चव्हाण आणि एजाज देशमुख, आपण दोघ जण थांबणार आहात. आरोग्य विश्लेषक या नात्यानं डॉक्टर अन्नदातेंना प्रश्न विचारला होता, त्यांना तर तुम्ही उत्तर देऊच देत नाही आहात. उद्या जनतेनं जर समजा कोरोनाच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले तर देवास ठाऊक तुम्ही काय वागणार आहात. डॉक्टर अन्नदाते, आपण आपलं उत्तर सुरू करा. मला म्हणजे प्रसादजी, मी इतका व्यथित झालोय ना, मला एक गोष्ट सांगू एकदम प्रामाणिकपणे, मला पक्षाच्या पलीकडे सूरजजी आणि एजाज भाई, मला असं वाटतं हे दोन्ही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी कदाचित माझ्या पिढीचेच आहेत आणि तरुण नेतृत्व आहे. अगदी पिढीचे हे दोघही आहेत, या जवळपास एक 40 ते 45 सुमारास वय आहेत आणि त्यांची राजकीय परिपक्वता पण त्यापेक्षा जास्त अपेक्षित आहे. सूरजजी आणि आपल्या सोबत असलेले एजाज भाई, प्रसादजी मला इतकं वाईट वाटतं, मला वाटत होतं की या तरुण नेतृत्वामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आम्हाला पुढे दिसेल. खरं तर एक वाक्य तुमच्या दोघांकडून माझ्यासारख्या एका गावातल्या डॉक्टरला अपेक्षित आहे आणि हे तुमच्या नेत्यांनी केलेलं आहे की मला बाकीचा ही म्हणजे तुमच्या बोलण्यावरून काय कळतं माहिती आहे, सगळं जग बघतंय हे की वैज्ञानिक मूर्खपणाच्या आणि या शेण खाण्याच्या स्पर्धेत पळापळा कोण पुढे पळतो. आणि तुमच्याकडून एकच वाक्य येणं अपेक्षित आहे की माझ्या पक्षाचं चुकत आहे, माझ्या पक्षाची चूक मला मान्य आहे आणि माझ्या पक्षाची चूक सुधारवण्यासाठी माझ्या सर्वोच्च नेतृत्वाकडे मी हा प्रश्न मांडेल. अहो एवढं एक जबाबदारी तर स्वीकारा, काय तुम्ही निर्लज्ज सारखे तुमच्या पक्षाच्या डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब नाही अजाज भाई, तुमच्या कोणी गेलं नसेल, तुमच्या घरातली माणसं जेव्हा जातील ना तेव्हा तुम्हाला कळेल. तरुण माणसं माझ्या गाव माझ्या हॉस्पिटल मधला 30 वर्षाचा डॉक्टर गेलाय, तुम्हाला माहितीये हे गोष्टी, तुमची ही गोष्ट कुठलीही सामान्य. भारती पवार मॅडमनी मान्य केलं की भारतीय जनता पार्टीची ही चूक आहे, मी ते सुधारेल आणि म्हणून त्याचं पुण्य म्हणून ते आज केंद्रीय आरोग्य मंत्री पदावर बसत. प्रसादजी तुम्ही याला साक्षी आहात, कितीतरी वेळा त्या चुका मान्य करतात. अगदी मला एक तुम्ही समजून घ्या, या चुका ज्या चुका आहे ते चुकच आहे. तुमचे पक्ष तुम्हाला प्रवक्ते पदावरून काढणार नाही, तुम्हाला मोदीजी बोलवून घेतील आणि सन्मान करतील. तुमच्या पक्षाच्या तुमच्या दोन्ही पक्षांमध्ये सूरजजी तुम्हालाही सांगतो, माझ्या गावातले राष्ट्रवादी काल तुमच्या माझ्या गावामध्ये तुमच्या युवा काय तुमच्या प्रदेश काय युवा आघाडीचे लोक अहो काय मूर्खासारखे तुम्ही कार्यक्रम करताय बिना मास्कचे, त्यांना सांगा ना तुम्ही अहो या आपल्या कामाच्या गोष्टी, त्याच्यात आपले भाऊ बहीण कोणी मरू शकतं. अगदी डॉक्टर, आपल्या 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 भावनेला समजतो आहोत,
थोडंसं थांबूयात, एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊन लगेच परत येऊयात आणि त्यानंतर या संदर्भातली चर्चा अधिक व्यापक करणं गरजेचं आहे, कारण आता काही दिवसांवर सण क्रमानं लागलेले आहेत.